पार्क स्टेडियमच्या पार्किंगसाठी म्हणजे पब्लिक इंटरेस्टसाठी चौपाटी रिकामी करण्याची कायदेशीर कारवाई सुरू असून अठ्ठावीस जुलै रोजी चौपाटीच्या जागेवरील विक्रेते हटवून चौपाटी रिकामी केली जाणार आहे महापालिकेने विक्रेत्यांवर सुरू केलेल्या नोटीसीला कोणतीही स्थगिती नसल्याने महापालिकेकडून चौपाटी रिकामी करण्याची कारवाई होणार आहे पब्लिक इंटरेस्टसाठी पार्क चौपाटीची जागा रिकामी करणे अत्यावश्यक असून तेथील विक्रेत्यांना येत्या ते सत्तावीस जुलैपर्यंत चौपाटीची जागा रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आठ एक बी नोटिसीच्या सुनावणीनंतर पालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतलेला आहे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून पार्क स्टेडियम अद्ययावत करण्यात आले आहे या मैदानावर आता भविष्यात क्रिकेटचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामने भरवले जाणार आहेत आता महापौर चषकासह स्टेडियम उद्घाटनाचीही तयारी सुरू आहे पार्क मैदान सुरू झाल्यानंतर तिथे पार्किंग असणे अत्यावश्यक आहे त्यामुळे पार्क चौपाटीवरील विक्रेत्यांना जागा रिकामी करण्यासाठी नोटीस महापालिकेने बजावली होती या विक्रेत्यांना होम मैदानालगतच्या स्ट्रीट बाजार येथे पर्यायी जागा देखील देण्याची तयारी पालिकेने दर्शवली होती परंतु विक्रेत्यांनी खंदक बाग कुस्तीचा आखाडा येथे पर्यायी जागेची मागणी केली पण ही जागा पुरातत्व विभागाकडे असल्याने देता येणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले पार्क चौपाटीवरील विक्रेत्यांना भाडे तत्वावर जागा देण्याचा महापालिकेच्या स्थायी समितीचा निर्णय होता परंतु हा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेला नाही सन 2017 हजार सतरापासून विक्रेत्यांनी भाड्याची रक्कम भरलेली नाही नाममात्र दराने भाडे आकारून जागा देणे बेकायदेशीर आहे थकीत असलेली कायदेशीर रक्कम भरण्यासाठीही विक्रेत्यांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत पार्क चौपाटी रिकामी करण्याबाबत विचारल्यानंतर आयुक्त पी शिवशंकर म्हणाले की पार्क स्टेडियमच्या पार्किंग म्हणजे पब्लिक इंटरेस्टसाठी चौपाटीची जागा रिकामी केली जाणार आहे या संदर्भात तेथील विक्रेत्यांना नोटीस बजावून सुनावणी घेतली होती या सुनावणीनंतर दिलेल्या निकालानुसार चौपाटीवरील विक्रेत्यांची मुदत सत्तावीस जुलै रोजी संपत आहे त्यामुळे येत्या अठ्ठावीस ये जुलैपासून चौपाटी रिकामी करण्यासाठीची कारवाई होणार असून यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे नोटीस कारवाईला कोणतीही स्थगिती नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे